नमस्कार, मी आर्या घारे, अजित भाऊ गव्हाणे प्रस्तुत बोल बिंदास सोबत आपण आहोत ज्ञानबा तुकाराम दिंडी सोबत. बाबा, आपण ऑलमोस्ट एक महिना आपण चालतो, सगळ्या गोष्टी करतो, तर माऊलींपाशी पोहोचून काय सुख भेटत तुम्हाला? नेमकं काय वाटतं? समाधान वाटतं, समाधान वाटतं. त्याचं जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, वर्षभर अजून त्याची आठवण होते आम्हाला. पुन्हा पुढल्या वर्षी अजून यावं वाटतं. बरं का? अनुवार्य आम्हाला सोडून नाही वाटत. सोड पण पाय वगैरे दुखतात इतके, इतके पाय दुखतात. दिवस निघल्यापासून पाय पाचवायचे पंढरपूरला, प्रदक्षिणा तीन घालायच्या आणि नंतरच पुन्हा आपलं कोपी राहायचं. बरं, पण हे महिना दीड महिना आपण सगळे काम सोडतो, आपल्या घरदाराला सोडतो, मग आठवण नाही येत का आपल्याला? काय सुद्धा येत नाही. मारता आम्हाला सगळं सोडून द्यायचं, तिकडे काय नाही, तिकडे काय नाही. मग त्या त्याच्या मानाने तिकडे काहीच नाही, इकडे जेवढं आहे तेवढं. बरं का? जेवढं मिळतं तिकडे काय, इथला आनंद वेगळा आणि तिकडला आनंद वेगळा. तिकडे नुसतं आपलं माझं काय उगव घेऊन चालायचं. तिकडे तिकडे वजन आहे काय नाही, नुसतं आयचं खायचं माऊलीचं आणि आरामशीर राहायचं. काय दुख नाही, काय नाही, काय नाही. बरं का? असं पण आपले पाय दुखतात महिना दीड महिना, घरचे कसे आपले म्हणतात? तुमचे शेवाळ येत नाही रस्त्याचा, असे पायाच वाटते अक्षरशः. बरं का? पाय असं मांडीवर ठेवून बरं का फुट नाही सांगत. आम्ही दरवर्षी असतो इतकी शेवा ह्या वारीसारखी वारीच नाही. मी म्हणतो तुम्ही काशी करायचे सोडून तुम्ही एवढीच वारे करा, तुमचे काशी झाले. आम्ही असं जाहीर मध्ये सांगतो, 25 वर्ष झालं तुम्ही वारी करा. म्हणजे असं एक विसावे बरं का, चांगला. आणि पुन्हा अजून बारे आहे ते करतात. म्हणजे वारी सारखं सुख कशातच नाही, कशातच नाही. बरं का? आनंद बी नाही, काय सुख बी नाही. ती नुसतं वज आहे नुसतं आपल्याला सांगते. बरं का? रामकृष्ण हरी.